प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. प्लीज मोहिनी ताई, एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अरे तुमच्यावर विश्वास ठेवू? तुमच्यावरही विश्वास ठेवू का? आणि मुळात तुम्ही इथे काय करताय? की तुम्हाला सुद्धा त्या खंडेरावने पाठवलंय. तुमचा एक माणूस आमच्यावर काम करतोय काय पुरेसं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर दुर्वाविषयी माहिती हवी असेल ना तर ती तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्ही निघा, चला निघा तुम्ही प्लीज. आकाश जरा शांत हो. सदा आपल्याला मदत करायला आलेत. खंडेरावने ह्यांचा विश्वासघात केलाय. नाईस. म्हणजे इथे सुद्धा विश्वासघात का? इथे सुद्धा म्हणजे सगळीकडे तेच सुरू आहे. काय बोलतोयस तू? सगळीकडे म्हणजे? मी आधीच म्हणालो होतो की इलेक्शन वगैरे नको. दुर्वाचा फॉर्म रिजेक्ट झाला. आता काय? रंगाने जी फाईल आणली होती ना त्यातलं एक कागदपत्र खोटं होतं. रंगावर का विश्वास ठेवताय हेच मला काही कळत नाहीये. हो त्या रागिणीचा मुलगा येतो, त्या खंडेरावासोबत त्याने अनेक चाली खेळल्यात आणि ती महत्वाची फाईल तुम्ही त्यालाच आणायला सांगितली. त्याने बरोबर संधी साधली. आणि काय? मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते माझा रंगावर विश्वास नाहीये. तेच झालं. रंगा काही तास आपल्याकडे नव्हता आणि नेमकं त्याच वेळात सदाने रंगा आणि रागिणीला एकमेकांशी बोलताना बघितलं. सगळा काय पोरखेळ भाऊ? तू इलेक्शनचा फॉर्म भरायला गेला होतास, इलेक्शन जिंकून आला नाहीस. प्रॅक्टिस करतोय वहिनी. आता छोटी जीत झाली आहे ना म्हणून छोटी पिपाणी वाजवतोय. इलेक्शन जिंकल्यावर रिवाज होणार आहे. मग तर ततर 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 ढोल तसे वाजते. छोटी जीत? अहो रागिणी ताई, आता तर भाऊच जिंकणार. त्या दुर्वाची इच्छा काही करून पूर्ण होणार नाही. आता पुढचा सरपंच फक्त भाऊ, सच्चा दुश्मन. वा, या भाऊ बरोबर दिवस रात्र राहून तुला सुद्धा वेड लागलं का? मला जरा समजू शकेल का हा सगळा काय प्रकार आहे? हो कळेल ना. दुर्वाची सगळी कागदपत्र ऐन वेळेवर बाद झालेली आहे. आता तिनं कितीही जीवाचा आटापिटा करून तो खरा कागद आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.